एवढी सुंदर दिसते माझी बायको की असं वाटतं की परत लग्न करू. कडक कडक काही हा लुक जो आहे एवढा आवडलेला मला की मी स्वतःवरतीच फिदा झालेलो या लुक. काहीतरी स्पेशल मुवमेंटवर आहोत सध्या. आणि ऍक्च्युली खरं सांगू ना तर मी फट्टे हल्दी एन्जॉय केली आणि हिंदी पण गेली का, कारण फक्त एकच होतं. सो हा पूर्ण मोठा ग्रुप आहे, निक आहे, अभिषेक आहे, प्रशांतता आहे, आदित्य आहे, प्रतिभा. मी बाबांची चप्पल सांगतो, जेव्हा हे पूर्ण झालं होतं ना तेव्हा सुद्धा मी एकटा गेलो होतो. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, कारण व्लॉग्स आपले लेट लेट येत आहेत, पण आज काहीतरी खतरनाक आणि इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आपला. तुम्हाला सुद्धा बघायला आवडेल आणि ह्याच्या आधी जे तुम्ही क्लिप बघितले असेल, आम्ही काहीतरी घेऊन आलो तर ते काय गेस करा. बघितलं पण असेल. सो गाईज, आपण आज फायनली आमचा लग्नाचा अल्बम तुम्हाला दाखवणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघण्यासारख्या. आमचं कॅफेचं पण झालंय ऑलमोस्ट सर्व सेट, तर कॅफेचं सुद्धा आम्ही मेन्यू कार्ड दाखवणार आहे, कॅफेचं सेटअप दाखवणार आहे. आणि कॅफे सुद्धा आपलं लवकरच म्हणजे उद्यापासूनच चालू होत आहे. आज सामान वगैरे येईल. सो सर्व सेट झालंय आणि मेन म्हणजे आपला पॉईंट आहे लग्नाचा अल्बम. सो पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण अल्बम बघा. आणि गाणं कधी येणार आहे? लोक कमेंट्स करतात तुमच्या लग्नाचं गाणं कधी येणार आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये टाइम भेटत नाही म्हणून गाण्याचं थोडस लेट होते, पण लवकर येते. आम्ही पुढच्या महिन्यात नक्कीच तुम्हाला नक्कीच येईल. आपला ऑडिओ जो आहे तो रेडी होऊन आला आहे, फक्त व्हिडिओ बाकी आहे शूट करायचे. ऑलमोस्ट व्हिडिओ झाली शूट करून थोडी बाकी आहे. सो ठीक आहे, ते नंतर आपण बोलू. सो लेट स्टार्ट, आपण व्लॉग स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला वाटतं ह्याच्या नंतरचा ब्लॉग असेल, नाही ह्याच्या नंतरचा ब्लॉग मला वाटतं 300K सेलिब्रेशनचा ब्लॉग असला पाहिजे. सबस्क्राईब करा, ब्लॉग लवकर यायला पाहिजे. सो सबस्क्राईब करा. सो लेट स्टार्ट. बघा, हा आमचा अल्बम आहे आणि हा अल्बम केव्हाच आला, एक महिना झाला असेल आय थिंक मला त्या अल्बम लिहून. आणि हा अल्बम ठेवून ठेवून आला दुरसुद्धा बसतो. आणि हा आपला अल्बम ज्यांनी रेडी केलाय तो आपला भाऊ आर डी धनावडे, म्हणजेच आर डी धनावडे इंस्टाला आयडी आहे आणि खूप भारी शूट करतो. जर तुम्हाला वेडिंगचं शूट किंवा अल्बम बनवायचे असतील तर त्याला नक्कीच मेसेज करा आणि फॉलो सुद्धा करा आपल्या भावाला. आता आपण अल्बम बघूया, अल्बम बघूया. फोटो आहे आणि आम्ही तुम्हाला फर्स्ट फोटो दाखवणार आहोत. नाही नाही, हा कव्हर आहे, तो बॉक्स होता. इथे दाखव तो गाईज, बॉक्स होता आणि हा कव्हर आहे. 17/8/2022 आमचा जन्म झालेला 17/8/2022 गाईज. आमचा जन्म आमचा 2022 खूप लक्की होता आणि आम्ही खूप काही केलं 2022 मध्ये आणि आम्ही विसरणार नाही या 2022 ला. आणि आम्ही खूप सारे अचीवमेंट केलं आणि खरंच, कारण 2022 मध्ये तुम्हाला आम्ही सांगतो, अल्बम तर आपण बघूयाच पण आम्ही तुम्हाला सांगतो 2022 का लक्की आहे. कारण 2022 मध्ये पहिली गोष्ट ही की आम्ही सर्वात पहिलं घेतली ती गाडी, बरोबर, आपली काली क्रेटा सगळ्यात पहिला गाडी घेतली. दुसरं जे केलं ते शिडीला जागा घेतली बाबांच्या इथे. तिसरं जे आहे, तिसरं काय आपलं, सगळ्यात पहिलं आहे की आम्ही चॉल बांधली गणेश नगरला बोईसर मध्ये. सेकंड आहे गाडी घेतली. थर्ड जे आहे ते शिडीला जागा घेतली. आणि फोर्थ जे आहे ते लग्न केलं आम्ही. आणि फिफ्थ जे आहे ते आता जिथे आम्ही उभे आहेत बॉब अँड कोमल चायनीज हे उभारलं. आणि अजून खूप काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या. तर 2022 मध्ये आम्ही खूप काही केलं आणि 2022 ला मला वाटतं आम्ही कधीच विसरणार नाही, कारण जे जे स्वप्न बघितलेले ते पूर्ण झाली आणि अजून बरीच स्वप्न आहेत. सो मला वाटतं आय होप की 2023 ला ते पूर्ण होतील. ते सुद्धा आपल्यासाठी, ते सुद्धा लक्की असेल. चलो स्टार्ट करते फर्स्ट अल्बम. सो हा कव्हर बघितला.
हा पहिला पान आहे आणि मेन गोष्ट बघा हा पान बघत असतो म्हणजे वाईट 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 ठेवलात तुम्ही तर दिसे बघा इथे उलट पण दिसतो उलट पण दिसतो बघा हे उलट बॉब या साईडला बघता ना आणि हा बॉब या साईडला हा संगीतचा फोटो आहे संगीतचा अल्बम म्हणजे संगीतला आम्ही शूट केलेला आणि आम्हाला ऍक्च्युअली खरं सांगून तर जास्त टाइम भेटलाच नव्हता 13 दिन ऐसे का बाहेर काय झालं का आलो कोमल किती जाड दिसतोय दादा तू बारीक झालंय कारण 2 महिने फक्त आणि फक्त धावपळ चालली आहे माझी ये या साईडला काय बोलतोय तोंड में एवढं मोठं तोंड आलं बघूने म्हणे कशा आणि तुम इकडचे फोटो चांगले आले थोडी थंडी पण वाजते ना हा तर गाईज हा आमच्या संगीतचा फोटो आहे आम्हाला प्रॉपर टाइम भेटला नव्हता तरी आम्ही संगीतचं शूट केलेलं आहे टाइम काढून कारण खूप घाई घाई चालली होती बघा युट्यूब मध्ये लाईव्ह आहे आपले ना अजून मी डान्स केलेला कोमल रँडम डान्स होता यांना माहित पण नव्हतं की कोणतं सॉन्ग लागणार आहे हा आम्हाला माहित पण नव्हतं आपल्या डीजे अंकितनी मिक्स करून लावून टाकलेलं का सो हे संगीतचे फोटोज आहेत डान्सचे वगैरे हे कॅन्डिड हे सर्व कॅन्डिड आहेत एकच छावा पप्पा पप्पा हा गाईज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी माझा भाऊ जो आहे रोहित हा फक्त एकाच फोटोमध्ये अख्ख्या अल्बम कुठे खेळत होता त्याचं त्याला माहिती पण पूर्ण अल्बममध्ये फक्त हा एकाच आणि हा पट्टू हा कोण आहे ज्याने कॅमेरा पकडलाय आणि हे जिजू जिजू हा बघा विशाल दादा सगळ्यात सगळ्यात भारी माणूस आणि हा भाऊ आहे माझा आणि हा माझा भाऊ आणि काका बापरे कोमलचा फोटो एवढा छान आहे त्याची तारीफ तरी कर पहिलं कोमलच्या फोटोची तारीफ कर पहिलं पार्टी अजून याच्या पुढचं कोमलच्या फोटोची तारीफ कर बोललास बरोबर आणि हा कोण आहे तिने तर डायरेक्ट बप्पी घेतलेली मी फोटोचे काय मी खरं खर बप्पी घेतो डान्स करायला लागली हो हा तरी बघ वाटलं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बॉब आहे मी हा माझ्या हळदीचा लुक नाही हळदीचं म्हणजे हळद लावण्याचं नांगोळ घालण्याचं होत आहे आणि बघ नाही तुम्ही बोलते ना हळद लावण्याचं आणि हेसाठी मी ही साडी घातलेली पण पूर्ण ह्याच्यावरतीच झालं आमचा हल्दीचा लुक बघा हा होता हा हल्दी फोटो अजून सुद्धा दिलेला नाही अल्बिभा आम्ही अजून पोस्ट सुद्धा केले मी ऍक्च्युली खरं सांगतो आम्ही हे जे अल्बमचे पोस्ट फोटो जे आहेत ते अजून कुठे पोस्टच नाही केले कारण भेटलेच नाहीत आम्हाला आणि हा माझा हल्दीचा लुक होता आणि तिचा हा लुक होता बघा मॅच होत आहे ना
मॅच होते दोघांना. पट्टू पट्टू शेखर पण शेखर अरे वा अक्षय पण इकडे लगेच झूम करतो मग कॅमेरा. कडक कडक काही हा लुक जो आहे एवढा आवडलेला मला की मी स्वतःवरतीच फिदा झालेलो या लुक. खरंच कोमल पण बरी असते. तुझा ड्रेस कोणी करून दिलेला बरोबर? तू एमर्जन्सी माझा ड्रेस बाबू मोठा झालेला ड्रेस जो आहे तो एवढा मोठा होता सुद्धा एवढा मोठा आणि एवढं विचित्र दिसत होतं खूप विचित्र. तर मी माझ्या आजीकडून स्वेटर घेतला आणि त्याला स्टिच केलं पूर्ण आणि मग एमर्जन्सी केलेला खूप एमर्जन्सी. तर गाईज हा बघा हा लुक नीट बघा कसा दिसतो या लुक मध्ये पेशवाई लुक आहे. तर गाईज हा लुक मला खूप आवडलेला आणि हे फोटोज बघा शेखर दीपू यांचा हाच ऑलमोस्ट फोटो आहे. जाम बिझी होते बिचारे कारण पूर्ण त्या लोकांनीच हँडल केलेलं. दीपू शेखर अक्षय इजा भाऊ विशाल दादा प्रतीक झाला आपला त्यानंतर अजून कोण होतं आपलेच मित्र वगैरे जे होते अक्षय वगैरे त्या लोकांनी सर्व हँडल केले. आणि हे बघा हे फोटो बघायला छान वाटतो. हे कोमलचे हे कोमलच्या एंट्रीचे फोटो आहेत आणि हे माझ्या एंट्रीचे फोटो आहेत. माझ्या एंट्रीचे हे कोमलचे एंट्रीचे जाम भारी स्माईल आहे ना माझ्या बहिणीची. कोमल एवढी स्माईल एवढी भारी कशी आली तुझी? नाही कारण की तू खुश झाली होती की बॉबीशी तुझं लग्न होत आहे. त्या दिवशी आम्ही दोघं पण हॅपी होतो फक्त शरीराने थकलेलो. मंगलाष्टमी लागताना असा फोटो तुम्ही रील्स बघितलं असेल नाही बघितलं असेल तर इंस्टाला जाऊन नक्की बघा. पण मंगलाष्टमी लागताना बघा किती खुश आहे बघा. सगळ्यात मेन इथे आणि ह्याच्यामध्ये एवढी सुंदर दिसते माझी बायको की असं वाटते की परत लग्न करू. परत खर्च नाही खर्च नाही फक्त लग्न करू. काय तुम्ही हा लुक करू शकते परत लग्न करायची काय गरज जाम भारी दिसते. हे बघा हे लग्नाचे फोटोस आहेत हार वगैरे बघा. या हार घालताना हे डोक्याला डोकं लावलंय. लहानपणी बोलायचं डोक्याला डोकं लागलं की शिंगे येतात पण लग्न करताना लावलेलं डोक्याला डोकं. कारण मग हे का लावलेलं माहिती आहे का? कारण जे आपले पंडित होते ते बोलले की बॉबची जी अक्कल आहे ती कोमलच्या डोक्यात जाऊ दे. हा खरं बोलला होता पण ते आता सेट माणसा बोल ना तू काहीतरी मी बोलतोय चालू झालं कोण बोलतोय ब्लॉग मध्ये चालू झाल्यापासून बडबड बडबड कोमल तू तर गप बस नुसत्या बहिणीकडनं जा. ओके तर हे सगळं नाही बोलायला बोललो मी थांबतात किती सुंदर दिसते बिफोर अँड आफ्टर. एक खरं सांगू का तू छान दिसते पण हा कॅन्डिडेट हा फोटो हा फोटो बघायला बापरे काही काही बसून घे. तर काही खूप भारी फोटो आलेत आणि खरंच ते दिवस आठवत आहेत की म्हणजे इमॅजिन होते आम्हाला पण आम्ही खूप थकलेलो त्या दिवशी तरी सुद्धा लग्न करता. मी तर हल्दी खूप एन्जॉय केली फक्त वाटत नव्हतं भाऊ आम्ही थकलोय आम्ही काहीतरी स्पेशल मुंबईवर आहोत सध्या. आणि ऍक्च्युली खरं सांगू ना तर मी फट्टे हल्दी एन्जॉय केली आणि हिंदी पण गेली का कारण फक्त एकच होतं
की एवढा पैसा पण लावलाय, दुसरी गोष्ट परत लग्न सुद्धा होत नाही आणि आम्ही खूप थकलेलो आणि सर्व मॅनेजमेंट आम्हीच केलेलं. आणि तुम्हाला माहितीच आहे पूर्ण मॅनेजमेंट आम्हीच केलेलं सर्व. फक्त पैशाच बोलत नाहीये तर बाकी सुद्धा मॅनेज काही गोष्टी कोणाला विचारायचं तर सगळे जण आम्हाला विचारायचं. आमचंच लग्न आणि आम्ही लग्नामध्येच एवढे म्हणजे हे नव्हतं, म्हणजे कसं फ्री नव्हतं की काही गोष्टीला आम्ही एन्जॉय करू लग्न असं काही नव्हतं. सो आम्ही नंतर विचार केला की भाव जाऊ दे, लग्न काही परत होणार नाही, परत हा मुमेंट येणार नाही. तर आम्ही एवढं मी तरी खूप एन्जॉय केलं. बॉबीचं मला नाही माहिती, नाचला बिचला नाही, पण मी रिअली खूप एन्जॉय केलं. आणि मी बोललो की यार साधी एक बार होती ठीक आहे बोला नाही, पण मी खरंच एन्जॉय केलेलं. आता बघा लग्नाचे फोटो बघा. अरे बापरे नमस्कार. हे काय काही जबरदस्त नमस्कार करायला लावलेला वाटतं मला. हे बघू कॅन्डी स्माइल किंग बॉबी बाय. हे सर्व कॅन्डी फोटो स्माइलचं खाली काय रजिस्टर करून घेतलं माझ्या भावाने. आणि खरं सांगू तर हा बघा फुल फोटो दोघांचा. पहिला फोटो दिसलाय, पहिला फुल फोटो दिसलाय भाई. डायरेक्ट फुल बघा कसा दिसतोय. पायाला काय बांधले आपल्या माझ्या पहिला फुल फोटो दिसलाय आम्हाला. तुम्ही अल्बम तरी माझी दाढी वाढली आहे, तरी मी थोडस दाढी मुले जाड पण दिसत असेल, पण 2 महिने एवढे कष्ट झाले माझ्या आयुष्यात की मी सांगूच शकत नाही. हालतच खराब झाली आहे माझी डायरेक्ट. ठीक आहे ना, बारीक झालं तर चांगली चांगली गोष्ट आहे. हा फुल फोटो. हा पण फुल फोटो. येस ओ सिंदूर भरते समय ये मांग में सिंदूर भर दीजिए. वधू नाही वधूच ना. बघू किती प्रेमाने बघून तुला हसतंय मी. किती प्रेम आहे. किती प्रेमाने बघते आईला. इकडे पण ह्याच्यावर ना ऐका, या फोटोवर ना इथे दाखव ना या फोटोवर ना दिसेल की बाबा हा मीच आहे कारण माझ्या हातावर बी आहे. पण दुसऱ्याचा हात असता तर हा फोटो प्रोफाईलला ठेवलाय कोमलने. अजून सुद्धा आहे प्रोफाईल फोटो. मला जाम आवडता फोटो. भारी आलाय. आणि माझा मेकअप तुम्हाला माहिती पडली केलेला प्रथमेश मेकओव्हर. रिअली खूप छान मेकअप केला. आमचा पत्तू काय बोला. हे सगळे शूटचे फोटो आहेत. आणि माझे पप्पा माझी मम्मी आहे. कस्टमर चालू आहेत गाईस. सो थोडं थोडंस स्टॉप करून ड्रॉप करतोय. हे दाखवते इथे आहे विष्णुप्रिया आणि अनुश्री. अनुश्री बघू शकता चांगलं बघा. एक मिनिट अनेट बघा. मिनिश विष्णुप्रिया आणि अनुश्री. विष्णुप्रिया मागे फ्रेम लावलेली आहे ती. हॅलो म्हणजे तेच ऐका या फोटो मध्ये माझे डोले बघू शकता तुम्ही. अरे रडलायस तू का रडलेलास बोल मला. काय म्हणजे मी खुशी खुशी के आसू रे गे. मे बी रो रही हूं. यस तर तुम्हाला सांगू का मी ना विदाई वगैरे होते तर रडतात ना बोले. मी नव्हते रडले. मी विसरूनच गेले ती विदाई. पण मी रडलेलो का कारण मी खूप खुश होतो आणि मी खरंच रडलेलो. कधी रडलेलास? मला ना सांग. नाही मी रडलेलो मला माहिती. असं एकट्या एकट्या मध्ये ना रडायचं. माझ्या सोबत रडायचं. दुसरी गोष्ट कारण कष्ट केले मी म्हणजे आम्ही सर्वांनी कष्ट केले. कोमलने सुद्धा कष्ट केले. मी सर्वांनी कष्ट केले आणि म्हणजे फायनली हे उभं राहिलं. आणि उद्या ओपनिंग आहे. ओपनिंगच्या एक दिवस आधी मी रडत होतो एकटाच. आणि उद्या ओपनिंग आहे असं मला म्हणजे वाटत होतं की अरे उद्या ओपनिंग आहे. फायनली आपलं स्टॉक ओपन होत आहे. तर मी रडत होतो पण मी ना हिला सांगितलं ना कोणाला सांगितलं. पण आज मी ब्लॉगमध्ये सांगतोय की बाबांची शपथ खोटं नाही बोलत आहे. मी खरंच रडत होतो. मला सांगत नाही. ओके सो गाईज इथे आमच्या बौद्ध पद्धतीने लग्न होत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही रिअली खूप 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 थकलेलो. तोंड बघा म्हणजे स्माइल सुद्धा
नव्हती एवढं लिटरली तापलेलं पण जाम हॅपी होता अजून. सो इथे किती फेक स्माईल दिली आहे बघा मी. आणि मी इथे नथनी घालायला विसरलेली आणि मला इरिटेट होत होती नथनी खूप सारे. आणि काय बोलायचं असं मला अरे मेन गोष्ट मी तुम्हाला सांगतो माझी कहाणी. जेव्हा लग्न लागत होतं तेव्हा मला वाटतं कमीत कमी आढळता मी असं बसलो आणि माझी पाठ अख्खी गेलेली अख्खी गलून निघालेली माझी पाठ. माझी पाठ जाम दुखत होती. सर्व बसलेले ते प्रतिभा बनी सात आदित्य प्रशांत दादा वगैरे सगळे तिथे. आणि इकडे सुद्धा सगळे बसलेले आहेत. इकडे अजून सुद्धा होते ते मागे बसलेले आहेत. ग्रुप फोटोस आहेत. ग्रुप फोटो वगैरे सगळ्यांचे हे लग्न लागल्यानंतर जी व्हिडिओ आपली व्हायरल झाली कोमलची लग्न लागल्या लगेच नाचायला लागलेली हे बघा फायनली झालं तर सगळं कॅन्डिड फोटो. मी एवढा दमलो आणि महिला बघून हसत होत आहे. नाही पण तू स्टेजवर डायलॉग दिला हे बघा बघा. हे सर्व ग्रुपचे फोटो आहे. आपला इथे मी सगळी ज्वेलरी वगैरे काढलेली. मला ना जाम वजन होत ज्वेलरीचं. अनेक शिंदे सोनाली ताई भूषण. आणि हे पूर्ण ग्रुप डान्सचा फोटो आहे. बघा मेन ग्रुप फोटो खूप मोठा. बघा बघा मेन मोठा फोटो ग्रुपचा. सो हा पूर्ण मोठा ग्रुप आहे. निक आहे, अभिषेक आहे, प्रशांतचा आहे, आदित्य आहे, प्रतिभा, बनी, कोमल, बॉब, विशाल, सोनाली आणि दीपक विजय. अरे नाही मला लक्षात नव्हते. विजय भूषण आपला डीजे अंकित दिलेश दादा आणि हा आपला आरडी ज्याने आपला हा पूर्ण फ्रेम बनवली आणि व्हिडिओ शूट ही केला आपल्या भावाने. ओके हा सुद्धा ग्रुप फोटो. प्रशांत दादा बबल्याचा पहिला फोटो. आणि हा जयेश बंदलचा ग्रुप. इतकं नाही आहे रे बाबा. अरे स्कॅन करो. धनावडे फोटोग्राफर आर डी एंड डन आलो बाबा. आणि तुम्हाला कुठला फोटो जास्त आवडला ते कमेंट करून नाही. अजून ब्लॉग एंड नाही झालाय. अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या. थोडंफार सांगू काहीतरी आणि मग ब्लॉग एंड करू. सो तोपर्यंत थोडस आपण लक्ष देऊ कारण कस्टमर खूप आले. चलो मग अँड कोमल चायनीज कॅफे. यस हे आत्ता ऍड झालंय. आणि हा इथे किचन आहे तुम्हाला माहितीच आहे. हा आपला एसी रूम नॉन एसी. आता 6:30 झालेत. कोणच नाही आहे आता. सो बोललो पटकन व्लॉग काढून घेऊ आपण. हा नाव ॲड झालं आहे. आणि काय 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 स्टोरी टाकावं लागेल की खूप सारे कमेंट येतात आणि इन्स्टालासुद्धा येतात की तुमचं शॉप आहे तरी कुठे म्हणजे बोईसरमध्ये कुठे आहे. सो आम्ही त्याचा ब्लॉग ऑलरेडी टाकला आहे की आमचं शॉप स्टेशनपासून किती जवळ आहे. काही लोकं येतात म्हणजे लांबून जे येतात ते असं मार्केट थ्रू येतात. मार्केटने येतात तर मार्केटमध्ये तेवढी जागा नाही आहे. हा बघा हा मार्केट आहे. हा हे मार्केट आहे. इकडनं येतात पण आपल्याला इकडनं नाही यायचं. हे मार्केट आहे. या मार्केटमधनं गाडी आणावी लागते. मॅप जो आहे आपला गुगल मॅप तो पक्का हरामी आहे. तो पक्का हरामी आहे. गुगल मॅप तो शॉर्टकट मारतो आणि इकडनं घेऊन येतो. पण इकडनं नाही. मेन रोड आपला इकडनं आहे. म्हणजे तुम्ही स्टेशनच्या बाहेर उतरले ना तर स्ट्रेट आहे. स्ट्रेट आम्ही तुम्हाला ते दाखवलं सुद्धा आहे एका ब्लॉग मध्ये. स्टेशनचा ब्लॉग आहे. बॅनर आपले बॅनर छापले त्या ब्लॉग मध्ये दाखवलंय. तर त्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा. स्टेशन आहे ना आपलं त्या बाजूला स्ट्रेट चालायचं आणि वर्तक गलीच्या समोर. आणि गुगल मॅप वरती पण आहे. येस पण गुगल मॅप शॉर्टकटचा रस्ता नाही घ्यायचा. शॉर्टकट न घेता लॉंगकटचा रस्ता. लॉंगकट म्हणजे इकडनं डायरेक्ट येतो मेन रोडनी. ओके चल आता आपण कॅफेचं नाव दाखवलंय. कॅफेचं नाव बघितलं. आता मेन्यू कार्ड बघा आणि मेन्यू कार्डमध्ये काय काय भेटणार आपल्याला कॅफेमध्ये खायला. सो ते दाखवूया. हा खूप मेहनती पोरग आहे आणि खूप चांगला आहे. जे मम्मी पप्पा वगैरे सगळं गावी आहेत तर राहतो इथे.
आणि खूप सारे लोकांचे कंप्लेंट येतात की याला ऑर्डर बरोबर घेता येत नाही, पण तरी सुद्धा आम्ही त्याला काढणार नाही कारण की तो आम्हाला खूप चांगला आवडतो. चांगला तो यूट्यूब पे आना पसंद है की नाही मेरे को बता. हाँ तेरा कितने तारीख को बर्थडे? 7 तारीख. 7 तारीख काटेगी नहीं हम लोग केक. तू पार्टी देगा? हाँ. तर मेन गोष्ट गाइज ही आहे की इथे आमच्याकडे जेवढेही वर्कर आहेत म्हणजे मेन कुक पासून ते हेल्पर पासून ते भांडीवाल्यांपासून ते चॉपिंग पासून ते वेटर पासून जेवढे पण वर्कर्स आहेत ते सर्व इकडचे नाही आहेत, ते नेपाळचे आहेत आणि त्यांचे मॉम डॅड वगैरे पूर्ण फॅमिली वगैरे सर्व नेपाळला आहे आणि त्यांचं इकडे कोणच नाही आहे. आमच्या रूममध्ये राहतात ते, आमच्या रूममध्ये म्हणजे आमच्या इथे चॉलला तिकडे राहतात ते आणि हा म्हणजे त्यासाठी राहतात ते, नवीन रूम आहे भाड्याने घेऊन दिले त्यांना तिथे राहतात. आणि दुसरी गोष्ट त्यांचं खाणं वगैरे राहणं वगैरे सर्व आमच्याकडे असतं आणि आम्हाला त्यांचं हे वाईट वाटतं की ती त्यांचा देश सोडून आपल्या देशमध्ये येत आहे आले आहेत आणि काम करतात आणि बिचारे एवढ्या कमी पगारात काम करतात आणि त्यांचं कोणच नाही आहे इकडे. तर मला खरं तरी खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं आणि आम्ही त्यांना फुल सपोर्ट करतो. त्यांना काही पाहिजे असेल, आता 10 दिवस झाले आम्हाला चालू करून आमचा चायनीज कॉर्नर, त्यांना काही पाहिजे असेल तर आम्ही सर्व देतं. आणि त्यांचा आता हा जो आम्ही आता तुम्हाला दाखवला हा बघा, हा ह्याचा आता बर्थडे आहे 7 तारखेला. तर मला तो सारखा बोलतो की मेरा बर्थडे. आणि गाईज अजून एक आमचा हेल्पर आहे तो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल विश्वास, तो पण जाम कॉमेडी आहे आणि त्याच्यासुद्धा इथे कोण नाही आहे, आम्हीच सर्व काही आहे आणि खूप चांगली पोरं आहेत आणि खूप आवडतात आम्हाला. आणि असं वाटतं की अरे लाईक कमेंट जरूर करिये. जुना मेनू कार्ड म्हणजे चायनीजचा मेनू कार्ड आहे. सो आता हा आहे आमचा कॅफेचा मेनू कार्ड. मेनू कार्डची डिझाईन मी चॉईस केली आहे. येस, तर आपल्या कॅफे मध्ये आपल्याला भेटणार आहे व्हेज व्हेज पिझ्झा, नॉन व्हेज पिझ्झा, व्हेज बर्गर, नॉन व्हेज बर्गर, व्हेज सँडविच, नॉन व्हेज सँडविच, व्हेज मोमोज, नॉन व्हेज मोमोज, कोल्ड कॉफी, मोजिटो, मीन फ्राईज, चिकन फ्राईज, गार्लिक ब्रेड, नाचोस. आणि याच्यामध्ये 3-4 स्पेशल डिश आहेत. बॉब अँड कोमल स्पेशल पिझ्झा, बॉब अँड कोमल स्पेशल पिझ्झा इथे पण आहे. बॉब अँड कोमल नाही नाही बर्गर नाही आहे. हा बॉब अँड कोमल स्पेशल सँडविच. मला वाटतं उद्या आपलं चालू झालं पाहिजे, सामान तर आलंय. सो उद्यापासून आपला कॅफे चालू होतोय. सो चायनीज सोबत तुम्ही कॅफेचे आयटम सुद्धा खायला या, चायनीज सोबत तुम्ही कॅफेचे आयटम सुद्धा खायला या. आणि मला वाटतं आपण बरंच काही बोललोय, बरंच काही तुम्ही बघितलंय, कॅफेचा मेनू बघितला आणि थँक गॉड की आता गर्दी नाहीये, 7 वाजले म्हणून आम्ही फटाफट ब्लॉग काढून ब्लॉग संपवतोय. कारण आता गर्दी चालू होईल 8-9 वाजता की आम्हाला थोडाही टाइम भेटत नाही की ब्लॉग काढू किंवा रील्स वगैरे काढू. सो जेव्हा फ्री टाइम असतो तेव्हा आम्ही पटकन ब्लॉग आणि पटकन रील्स काढून घेतो. सो रील्स सुद्धा चालू आहेत आमचे कंटिन्यू दोघांचे, रील्स सुद्धा बघा. आणि मला वाटतं ब्लॉग एंड आपण दोघांनी केलं पाहिजे आणि कोणीतरी काहीतरी आणले तुझ्यासाठी.